मगर म्हटली की कोणाचाही थरकाप उडतो, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका अवलियानं चक्क मगरींशीच दोस्ती केली आहे. त्यांना शीळ वाजवली की मगरी पाण्यातून बाहेर डोकावू लागतात. पाहुयात एक माणूस आणि मगरीच्या दोस्तीचा हा Zee24 तासचा खास रिपोर्ट. तो अशी शीळ घालतो आणि त्याच्या शिट्टींच्या आवाजानं मगरी किनाऱ्यावर येतात. हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अवलिया काका चराटकर. इन्सुली गावालगतच्या मगरींना आता ही शीळ ओळखीची झाली आहे. इथं तुम्ही शीळ घातली तर मगरी अशा वर येणार नाहीत, पण काकांना शीळ घातली तर मगरी बरोबर ओळखतात आणि पाण्यातून डोकं वर काढतात. सकाळ असो की दुपार, इन्सुलीच्या किनाऱ्यावर काका अशी शीळ घालतो आणि मगरी त्याच्या हाकेला साथ देतात. आजच्या स्टेजला ह्या ठिकाणी 30 ते 35 मगरी आहेत. मी जर सिटी मारली तरच ह्या मगरी येते येतात, नाहीतर अन्य कोणी सिटी मारली किंवा माझ्या घरातल्यांनी मारली तर त्या येत नाहीत. आणि तेव्हापासून यांना मी खाद्य घालतो. इन्सुलीच्या नदीत अशा विविध प्रकारच्या मगरींचं वास्तव्य गेली 10-12 वर्षे. पहिल्यांदा गावकऱ्यांना जेव्हा मगरींचं दर्शन झालं तेव्हा अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आला. मगरींचा बंदोबस्त करणं अवघड होतं, त्यामुळे मगरींशी दोस्ती करण्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्यातूनच अवलिया काकानं ही नामी शक्कल लढवली. आता तर मगरींमुळे इथल्या पर्यटनाचाही विकास होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत अशी मागणी होती. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचा जो विकास केला तर या ठिकाणच्या बचत गटांना तसेच तरुणांना रोजगार नेहमी उपलब्ध होऊ शकतो. या ठिकाणी पर्यटक अशा तऱ्हेच्या क्षेत्र बाजूला आपल्या गोवा आहे, इंटरनॅशनल कीर्तीचं जे गोवा आहे तिथून सुद्धा पर्यटक येऊ शकतात. पण त्याचा MTDC आणि शासकीय स्तरावर त्याचा वापर होणं गरज आहे. सिंधुदुर्गात सध्या हत्ती, बिबटे, गवे, रेडे, कोल्हे अशा वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय. त्यात आता मगरींचीही भर पडली आहे. वन्य प्राण्यांची ही साखळी त्रासदायक न मानता स्थानिक आता त्यातूनच पर्यटन विकासाची मागणी करतात. सिंधुदुर्गाची पर्यटनाबद्दलची बदलती मानसिकताच यातून दिसून येते. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.